कोयना नगर बस स्थानकात रात्रीच्या वेळी प्रवास करण्यासाठी वाट पाहत बसलाय तर तुम्ही घरी जा, कारण बस स्थानकात न येता जाते डायरेक्ट बायपास निघून। रात्रीच्या वेळी कोयना नगर मध्ये बस स्थानकात बस न जाता डायरेक्ट बायपास निघून जाते आणि बस येईल या आशेने रात्री अपरात्री प्रवासी मात्र बसची वाट पाहत बसलेले असतात। अशाच काही प्रवाशांनी बस चालकाला दस्तानजवळ बस थांबवून प्रश्न विचारला, कोयना नगर बस स्थानकात बस का आणली नाही, तुम्ही आपली मनमानी का करताय? बायपास बस निघून गेल्यामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास होत आहे आणि या सर्व गोष्टीमुळे प्रवाशांना चुकीच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे, याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केलेली आहे। सर आपण कुठे निघालाय? आता मी निघालोय मुंबईला, तर इथे आपला कराड चिपळूण रोडला तर उभा आहे मी। तर काय की आम्ही कोयनानगर नेहमी कोयनानगर स्टँडला जातो, पण आता हे गाडीवाले काय मनमानी करतात की चिपळूणवरून सुटलेल्या गाड्या कोयनानगरच्या स्टँडला न येता डायरेक्ट त्या गाड्या बायपास म्हणजे हायवे मार्ग डायरेक्ट कराडला निघून जातात। मग आम्ही इथे स्टँडला जाऊन तरी काय करणार, म्हणून आज इथे हायवेला अंधारात उभं राहावं लागतं। इथे गाव लाईटची पण सोय नाही आपल्याकडं, तर एकट्याला जाता मला इथे हायवेला उभं राहायला लागतंय, ज्या ट्रकला किंवा कोणी कुठल्याही प्रायव्हेट गाडीला हात करून मुंबईच्या दिशेने जावं लागतंय। तुम्ही नेहमी एसटीने प्रवास करता का? हा, कारण की सगळ्यात सेफ हा शासनाने आपल्याला एसटीचा प्रवास म्हणजे सगळ्यात चांगला प्रवास आहे, त्यामुळे ह्या बाकीच्या प्रायव्हेट गाड्यांनी किंवा ट्रकनी जाण्यापेक्षा एसटीचा प्रवास चांगला आहे ना, त्यासाठी आम्ही एसटीनेच जातो नेहमी। ही सर्व घटना दाखवण्यामागील लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजचे एकच उद्दिष्ट आहे, बस चालकांनी बायपास न मारता कोयनानगर बस स्थानकात बस नेऊन प्रवाशांचा प्रवास सुखाचा करावा, अन्यथा एखादा अनर्थ घडल्यास एसटी महामंडळाला याची जबाबदारी भविष्यात घ्यावी लागेल। अशाच काही बेधडक बातम्यांसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। बघा अभिमानाने, जगा स्वाभिमानाने।